हाय हेलो फ्रेंड्स, वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग। जानेवारी महिना सुरू झाला की अलिबागमध्ये पोपटी पार्टी सुरू होते। रायगड जिल्ह्यात पोपटी हा पदार्थ प्रचंड फेमस आहे। व्हेज नॉनव्हेज अशा दोन्हीमध्ये पोपटी तयार केली जाते। आज मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत अशाच एका पोपटी पार्टीला जात आहे। वर्सोली बीचजवळ आम्ही जात आहोत। नानाज कॉटेज असं त्या ठिकाणाचं नाव आहे। चला तर मग माझ्यासोबत या पोपटी पार्टीला। आपण आता पोचलो आहोत या कॉटेजमध्ये। मी या कॉटेजची तुम्हाला छोटीशी झलक दाखवते। खूप सुंदर असं हे कॉटेज आहे। अगदी वर्सोली बीचच्या जवळ आहे। इथे रूम्स आहेत, बरेच रूम आहेत, 10-15 रूम्स आहेत या कॉटेजमध्ये। आणि बीच एकदम जवळ आहे। तुम्ही कधी आलात तर इथे बुकिंग करू शकता। छान झाडांना सजवलं आहे लाईटिंग लावून। शांत निवांत असं वातावरण आहे आणि रात्रीची गुलाबी थंडी। इथे पण रूम्स आहेत, जेवणाची पण उत्तम सोय आहे। मी पहिल्यांदाच आली आहे इथे। हा सरळ जो रस्ता जातो तो बीचला जातो। या इथे रूम्स आहेत। आता हे दादा आपल्याला पोपटी कशी तयार करतात हे दाखवणार आहेत। काय काय साहित्य घेतलंय आपण? शेंगा कोणत्या असतात या? मटार आणि वालाच्या शेंगा घेतल्यात आणि अंडी घेतली आहेत आपण आणि चिकन। किती किलो आहे चिकन? पहिला पाला टाकून घ्यायचा का? सर्वप्रथम पाला टाकून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये। मीठ घालतोय का आपण आता? मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण त्यात शेंगा घालत आहोत। आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकतो। चिकनला मॅरिनेशन साठी काय काय लावलेलं? मसाले आणि मीठ लावून चिकन मॅरिनेट केलेलं। पोपटी जानेवारी की डिसेंबर पासून सुरू होते? पोपटी आता हा सीजन आहे। फेब्रुवारी पर्यंत असते। थंडी आहे तो पर्यंत असते। हा सीजन आहे। आणि स्पेशली लोक अलिबागला पोपटी खायला थंडीच्या दिवसात येतात। चिकन टाकल्यानंतर आता पुन्हा त्यात आपण पाला टाकतोय। शेंगा। तुम्ही कधी पोपटी खाल्ली आहे का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा। रायगड जिल्ह्यातच मिळते ना ही पोपटी खायला? मनीमाऊ आली आहे। पोपटीचा वास तिच्यापर्यंत पोहोचलेला दिसतोय।
आता थोडं चिकन राहिलेलं ते पुन्हा टाकतात. किती वेळ लागेल हे शिजायला? अर्धा तास. जॉज जर चांगला मिसळला तर अच्छा, मॅक्सिमम अर्धा तास, मिनिमम 15 मिनिटाचा वेळ लागतो पोपटी तयार व्हायला. आता शेवटला अंडी टाकली आहेत. एक डझन अंडी घेतली आहेत का आपण? एक डझन अंडी आहेत. आता आपण पाला टाकून ते पॅक करून घेतोय का पूर्ण मडक्याचं तोंड. तुमचं मटेरियल कमी आहे ना? हा. अच्छा, पॅक केल्यानंतर ते बाहेर येणार नाही. हा हा हा, अंडी फुटायचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे. अंडी का वरतो? अंड्याला हीट जास्त आहे ना. फुटायची शक्यता आहे म्हणून अंडी वरती ठेवली जातात. तुम्ही कधी पोपटी करत असाल तर नेहमी अंडी वरती ठेवा, वाफेवरती शिजून जाते. आणि वेज पोपटी करतात त्यामध्ये काय टाकतात? अच्छा, वेज पोपटी पण तुम्ही खाऊ शकता जे नॉन वेज नाही खात. त्यात रताळी, बटाटे हे सगळ्या गोष्टी येतात, शेंगा. एकदा अलिबागला नक्की या पोपटीचा स्वाद घ्यायला. अच्छा, काहीच पडत नाही आहे. आपण ते व्यवस्थित पॅक केल्यामुळे त्यातलं आतलं सामान काहीच पडत नाही आहे. हो हो, त्यावर आपण ते मडकं उपडं करून ठेवून दिले. हे नारळाचं साइड ने लावणार आहात का आपण? साइड ने नारळाचे लावणार आहात. पेंडा पण असला तरी चालतो, पेंडा असेल तरी चालू शकतो. थोडेसे असले ना लाकड वगैरे, हा, तर जळायला त्याला मदत होते. मला अचानक ते आत्ता सांगितलं. हा 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 हा, आपण ते पूर्ण मडकं कव्हर करून घेणार आहोत. अच्छा, हे जर कमी असेल तर थोडी लाकडं वापरू शकतात. अच्छा, एकाच दिवशी पाच की एका वेळी पाच? आता ते दादा ही पोपटी पेटवत आहेत. पोपटी पेटती आहे, तुम्ही हळूहळू पेट घेतलाय. थंडीच्या दिवसात खूप छान वाटतंय, उबदार. आणि आम्ही अगदी समुद्र किनारी आहोत. मी इथला ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, तुम्ही कधी आलात तर येऊ शकता.
आता आपली पोपटी ऑलमोस्ट तयार झाली आहे. तयार झाली आहे ना आता बऱ्यापैकी. आता पुढच्या 5 मिनिटात आपण ती काढू. बघू शकता आपण जे भरलेलं त्यातलं काहीच बाहेर आलेलं नाहीये. दादा उचलत आहे. हो हो हो, त्या मडक्याला थोडी चीर गेल्यामुळे, नाहीतर त्या दादानी हाताने उचललेलं असतं असं ते सांगत आहे. गरम पोपटी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता त्याचा वाफा अजून येत आहेत. आम्ही तर ही संपवू. तुम्ही कधी पोपटी खाल्ली आहे का अलिबागला किंवा रायगड जिल्ह्यात येऊन? खाल्ली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ती कशा प्रकारे तयार केलेली हे पण सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.